शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आज सोमवार म्हणजेच नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस। डिसेंबरनं जाता जाता कापूस उत्पादकांची कमी झालेली उम्मेद शेवटच्या दोन दिवसांमध्ये काहीशी वाढवली आहे। कमी झालेले कापूस भाव शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजेच 30 आणि 31 डिसेंबरला वाढले होते। मग नव्या वर्षात कापूस बाजाराची सुरुवात कशी झाली, आज कापूस भाव वाढले की कमी झाले, पुढील काळात कापसाचे भाव कसे राहू शकतात यावर आपण आता चर्चा करणार आहोत। नवीन वर्षातील बाजाराचा पहिलाच दिवस कापूस उत्पादकांसाठी आशादायक ठरलाय। डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात कापूस दरात मोठे चढ उतार झाले होते। सरासरी 7,000 ते 7,700 रुपयांपर्यंत दर कमी झाले होते। मात्र बाजारातील चित्र स्पष्ट होत गेलं तसं दरही वाढले। शनिवारी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दर 7,300 ते 8,700 रुपयांपर्यंत पोहोचले होते। आता आज कापूस बाजार कसा राहिला ते पाहूयात। आजही म्हणजेच 2 जानेवारीला कापसाचे दर क्विंटल मागं 100 ते 200 रुपयांनी वाढले होते। देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कापूस दरात सुधारणा झाली होती। आज देशात कापसाला सरासरी 8,000 ते 8,900 रुपये दर मिळाला। दर सुधारल्यानं आज कापूस बाजारातील आवकही काहीशी वाढली होती। राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात आज सरासरी कापूस दरानं सर्वच बाजार समित्यांमध्ये जवळपास 8,000 रुपयांचा टप्पा पार केला आहे। सरासरी म्हणजेच सर्वसाधारण दर। एखाद्या बाजारात जास्तीत जास्त कापूस ज्या दरानं विकला जातो तो सरासरी किंवा सर्वसाधारण दर असतो। म्हणजेच हा दर जास्त शेतकऱ्यांना मिळतो तर किमान किंवा कमाल दर मोजक्या शेतकऱ्यांना मिळतो। त्यामुळं आपण नेहमी सरासरी दराचा विचार करतो। आता तुम्ही म्हणाल हे आधीच सांगून झालंय, पुन्हा तेच नका सांगू, पण अनेकदा दरावरून गैरसमज पसरवले जातात म्हणून हे सांगणं गरजेचं आहे। राज्यात आज कापसाला सरासरी 8,000 ते 8,500 रुपये दर मिळाला। म्हणजेच राज्यातही दर 100 ते 200 रुपयांनी वाढले। तसंच काही बाजारांमधील कमाल दर यापेक्षाही जास्त होते। राज्यातील काही बाजारांमध्ये कापसाचा कमाल म्हणजेच जास्तीत जास्त दर 8,800 रुपयांपर्यंत सुद्धा पोहोचला होता। पुन्हा इथं एक गोष्ट लक्षात घ्या, हा दर एका गाडीतील कापसाला मिळाला होता, बाजारातील सर्वच कापसाला नाही। त्यामुळं गैरसमज करून घेऊ नका। जर तुम्ही कापूस विक्रीचा विचार करत असाल तर बाजारातील सर्वसाधारण दर विचार घेऊनच बाजारात कापूस नेल्यास आपला हिरमोड होणार नाही हे इथं लक्षात घ्या। राज्यातील कापसाची दर पातळी आता 8,000 ते 8,500 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। ज्या शेतकऱ्यांना कापूस विकायचा आहे ते या भावात आपला काही कापूस विकून आपली गरज भागू शकतात, कारण आता राज्यातील सर्वच बाजारांमधील सरासरी दर या दर पातळीवर पोहोचलेत। पण देशातील कापूस बाजारात पुढील काही दिवस आपल्याला चढ उतार दिसू शकतात, मात्र दर वाढतील असा अंदाज आहे। शेतकऱ्यांना सरासरी 8,500 ते 9,500 रुपये दर मिळू शकतो, पण शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापूस विक्री केली तर फायदेशीर ठरेल असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलं आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तसंच कापूस बाजाराविषयी आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध। ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या।